बातमी बीडमधून आहे। बीडच्या माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये एका महिलेचा प्रसूती दरम्यान सीजर नंतर मृत्यू झालेला आहे। योगिता कुलथे असं मृत महिलेचं नाव आहे। प्रसूतीपूर्वी आणि नंतर ही महिला ठणठणीत होती, पण प्रसूतीनंतर अचानक रक्तस्त्राव झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टर म्हणतात। यामध्ये डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप योगिताचे पती अशोक कुलथे यांनी केलेला आहे। तर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणीही नातेवाईकांनी केली आहे। यामुळे माजलगाव आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। दरम्यान या प्रकरणी स्त्री रोग तज्ञांची एक समिती करून याची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी सांगितलंय। एक गायनेकोलॉजी सर्जन यांची चौकशी समिती स्थापन केलेली आहे आणि तात्काळच त्यावर कारवाई केली जाईल। यासाठी प्रत्येक ठिकाणी पेशंटची व्यवस्थित असेसमेंट करून त्याची इन्व्हेस्टिगेशन्स, हाय रिस्क ज्या माता आहेत अशा मातांचे जे सिझेरियन डिलिव्हरी आहेत ह्या बीड सिव्हिल हॉस्पिटल किंवा अंबेजोगाई मेडिकल कॉलेज म्हणजे टर्शरी सेंटर अशा ठिकाणीच करण्याचा सर्व संस्थांना आम्ही सूचना देणार आहोत।